ओबीसी जनजागरण रथ यात्रा बुधवार को नागपुर की दीक्षा भूमि से शुरू हुई। नेशन ओबीसी एसोसिएशन के राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बमनराव तायवाड़े के नेतृत्व में इस यात्रा का आयोजन किया गया। हम मराठा आरक्षण के विरोधी नहीं है, लेकिन हम अपना अधिकार उनको देने के विरोध में है, ऐसी बात उन्होंने इस यात्रा के दौरान कही। इस यात्रा के माध्यम से ओबीसी की विभिन्न मांगों के साथ मुख्य मांग यह है कि जाति न्याय जनगणना के आधार पर ओबीसी को आरक्षण दिया जाए। यह हमारी ओबीसी समुदाय की प्रमुख भूमिका है। जो हमारी थाली में परोसा गया है उसे दूसरों को देने के हक में हमारी लड़ाई है। आरक्षण है लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचे काम करते। 40 वर्षाच्या संघर्षानंतर 1978 या देशामध्ये बीपी मंडल आयोगाची स्थापना झाली। त्यापूर्वी काका कालेलकर झाले होते 52-53, पण तो आयोग आता 25 वर्ष अहवाल तसाच राहिला। 78 बीपी मंडलांचं कमिशन बसलं, 1980 बीपी मंडलांनी आपला अहवाल सादर केला। 10 वर्ष त्या अहवालावर चर्चा झाली नाही, परंतु या देशाचे आम्ही त्यांना ओबीसी मसिहा म्हणू शकतो। बीपी सिंग नावाचा माणूस या देशाचे प्रधानमंत्री झाले। त्यांनी 7 ऑगस्ट 1990 लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बिल पारित करून या देशातील त्यावेळच्या 52% ओबीसीला 27% आरक्षण लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पारित करून दिले। तेव्हाही लोक समाधानी झाले नव्हते, ते लोक सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या 9 जजेसच्या खंडपीठाने, 1-2 9 जजेसच्या खंडपीठाने निर्णय देऊन या देशातील 52% असलेल्या ओबीसीला 27% आरक्षणावर शिक्कामोर्तब केलं आणि त्यामुळे सर्व प्रक्रियेतून जाऊन या ओबीसीला 1993 देशामध्ये 27% आरक्षण मिळालं। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 1994 मिळालं आणि त्यामुळे आता कोणी कोर्टाची भाषा करत असेल किंवा काय करत असेल, आमच्या या देशातील 60% ओबीसीला मिळालेल्या 27% आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही। ओबीसी समाजाने त्याची चिंता करायची गरज नाही। ज्यांना जे करायचं त्याच्याकरता ते मोकळे आहेत, पण आम्ही आत्मविश्वासाने सांगतो की आमच्या 27% आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही। नागपूर येथील पावनभूमी दीक्षाभूमी येथून ओबीसी रथयात्रेचं जनजागरण रथयात्रेचा प्रारंभ होत आहे आणि 5 तारखेपर्यंत संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये ही रथयात्रा जाणार आहे आणि ओबीसी समाजाचं जनजागरण या माध्यमातून व्हावं हा खरा हेतू या रथयात्रेच्या मागचा राहणार आहे। कारण कुठेतरी आता सद्यस्थितीमध्ये आपण बघतो आहे की मराठ्यांना आरक्षण दिलं जात आहे। आमचा विरोध हा मराठ्यांना किंवा इतर कुठल्याही समाजाला आरक्षण देण्याबाबतचा नाही। आमचा विषय हा आहे की जे आमच्या ताटात वाढलेलं आहे ते इतरांना देऊ नये आणि आमच्या ओबीसी समाजावर अन्याय करू नये। कारण या भारतामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात जर कुठला समाज असेल तर तो समाज म्हणजे ओबीसी समाज आहे आणि या एवढ्या मोठ्या 60% असलेल्या ओबीसी समाजाला असं तुटपुंजा पद्धतीचं आरक्षण जे दिल्या गेलेलं आहे त्यामध्ये निश्चितपणे कुठल्याही प्रकारचं ध्येय ओबीसी समाजाचं सिद्ध होणार नाही। आमचं नोकऱ्यांच्या पदभरतीतलं आरक्षण कायम करण्यात यावं, आमच्या ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देण्यात यावं आणि सगळ्यात मुख्य मागणी म्हणजे आमची जात निहाय जनगणना करून त्या जनगणनेच्या अनुषंगाने आम्हाला आरक्षण देण्यात यावं। हाच या ओबीसी याबद्दल अनेक इतर मागण्यासुद्धा आमच्या आहेत आणि हाच या ओबीसी जनजागरण रथयात्रेचा मूळ हेतू आहे। चूंकि देश में 60% ओबीसी समुदाय को अल्प आरक्षण प्राप्त है, इसीलिए जातिवार जनगणना के आधार पर हमें आरक्षण दिया जाए समेत विभिन्न मांगों को लेकर आज से यह रथ यात्रा शुरू है। यह यात्रा जिले भर में लोगों को जागरूक करेगी और यह यात्रा 5 फरवरी को कामठी में एक महासभा के रूप में समाप्त होगी। यह जानकारी ओबीसी फाउंडेशन की जिला प्रभारी
सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा, इनोटॉक्स रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8444662542, 7387775157.